महाराष्ट्र सुद्धा कदाचित सेंट्रलची त्यांना सुरक्षा दिली जाईल अशी चर्चा सुरू आहे. असं आहे की ते अयोध्येला जाणार आहेत का ते अमृतसरला जाणार आहेत त्याच्याशी मला काय करायचं, त्यांना कुठली सुरक्षा देणार आहेत, त्यांना फार मोसाद चिमरू द्या. तर अमेरिकेचा कुठली एजन्सी आहे ती CIA, त्याची म्हणू द्या. आम्हाला काय करायचं त्याशी, हेच हेच इश्यूचा नॉन इश्यू पुढे नेणं. इश्यू कसला तुम्ही मला विचारला तर पेट्रोल भावाचा, डिझेल भावाचा, भाजीच्या भावाचा. आधी इश्यू तिथं सुरू केला आणि आता पोचलो अयोध्येवर. म्हणजे तुम्हाला पण त्याची चिंता नाही आहे की भाव कुठे जात आहेत, तुमचे पगार कसे आहेत, आपल्या नोकऱ्या राहणार आहेत की नाही, चॅनल्स किती बंद पडत आहेत, किती पेपर बंद झाले, याची कोणालाही चिंता नाही. पण ते अयोध्येला चालले. अहो जाऊ द्या, तुमचं घर कुठे चाललंय ते बघा. पण कुठेतरी अशा माध्यमातून भाजप राजकारण करू बघते का, जे मेजर इश्यू आहेत ते. तुम्ही परत मग तुम्ही त्याच्यावरच येत आहे. अहो तुमच्याच एका भगिनीनी सांगितलं ना की इन्फ्लेशन मागच्या एप्रिल मे मध्ये 7 होतं, आता ते 14.5 आहे. देशातल्या प्रत्येक नागरिकाने त्याच्यावर चर्चा करायला हवी, तुम्ही पण त्याच्यावर चर्चा करायला हवी. पण तुम्हा लोकांना सवय लागली आहे इश्यूजचं नॉन इश्यूकडे घेऊन जायचं. अहो कोणी अयोध्येत गेलं काय, कोणी राम मंदिरात गेलं काय, सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये महागाईने ज्या चापट्या बसतायत त्या कमी होणार आहेत का? त्या महागाईकडे लोकांचं दुर्लक्ष व्हावं आणि तुमच्या हेडलाईन्स या महागाईवर कशा बोलू नये यासाठी एक वेळ जातं आणि तुम्ही त्या ट्रॅपमध्ये अडकताय. आणि आम्हाला ट्रॅपमध्ये अडकायचं नाही आहे. आम्ही बोलू आता फक्त महागाईवर. आम्हाला काय करायचं ते कुठे गेलं, कोण कुठे गेलं, आमचं काय घेणं देणं आहे. फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की लोक श्रीराम म्हणतायत, मागा इतकी वाढू देऊ नका की त्याला रामनाम सत्य हे म्हणावं लागेल. मागच्या मार्चमध्ये इन्फ्लेशनचा दर 7.2 वगैरे होता आणि आता तो 14 वरती गेलेला आहे. ह्याचा अर्थ की महागाई कधी नव्हती एवढी 70 वर्षात शिगेला पोचली आहे. 70 वर्षात काँग्रेसनी म्हणजे आम्ही काय केलं विचारणाऱ्यांना मला सांगायचं आहे की आम्ही इन्फ्लेशन जेव्हा जागतिक बाजारात इन्फ्लेशन होतं तेव्हा आम्ही इन्फ्लेशन रोखून धरलो. आता जागतिक बाजारामध्ये इन्फ्लेशन नाही आहे पण आपल्याकडे इन्फ्लेशन आहे. पेट्रोलचे भाव, डिझेलचे भाव, गॅसचे भाव हे कुठे पोचलेत हे एखाद्या घरात काम करणाऱ्या माझ्या बहिणीला विचारून बघा, गाडी वापरणाऱ्या एका मध्यमवर्गीय माणसाला विचारून बघा, स्कूटर मोटरसायकल अगदी गाडी, ट्रक चालवणाऱ्या किंवा ट्रकचा मालक किंवा ड्रायव्हर जेव्हा भरतो तेव्हा तो आधी टाकीत किती भरायचा आणि कितीमध्ये ती फुल व्हायची आणि आता कितीमध्ये फुल होते याचं अंतर काढून बघा. त्याच्यामुळे एकंदरच महागाई ही भाजून काढते. उन्हाचा चटका कमी बसतोय आणि महागाईचा चटका जास्त बसतोय. आणि आपण फक्त म्हणजे मीडियामध्ये सुद्धा काय किंवा पेपरमध्ये सुद्धा काय आणि पॉलिटिकल चर्चेत सुद्धा काय नॉन इश्यूजला इश्यू करतो. आता ते का केलं जातंय ते मी आधी सांगितलं त्याच्यासाठी की महागाई कोणाच्या लक्षातच येऊ नये. आणि म्हणून काल मार्क्सने सांगितलेलं आहे की धर्म ही आपूची गोळी आहे, लोक सगळं विसरतात. म्हणजे आता वेळ अशी येईल की लोक म्हणतील की उपाशी राहू, पण कोणी उपाशी राहत नाही. उपाशी पोटीच क्रांती घडते एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे महागाई आवर्ती घ्या, महागाईवरती काहीतरी बोला, अन्यथा पुढचा काळ कठीण आहे.